वर्धा शहराजवळ यवतमाळ मार्गावरील सेलसुरा पुलावरून येत असलेल्या एका टवेरा गाडीने भर रस्त्यावर पेट घेतला। भरधाव गाडीने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सर्व प्रवासी सुखरूप गाडीच्या बाहेर आले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी अग्निशमन दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले। कसं काय झालं काकाजी सांगू शकता का? आम्ही यवतमाळहून निघालो होतो वर्धेला, वर्धेहून आम्हाला जायचं होतं इंग्लंडवरून कांदिवलीला, अशी तिकडे कार्यक्रम होता, होळीनिमित्त आम्ही जाणार होतो। अचानक भिडीच्या समोर गाडीने भिडीच्या समोर जो पूल आहे ना, मागे एक्सिडेंट झाला होता, सात मुलं मरण पावले, बरोबर, बस त्याच पॉईंटवर तिच्या गाडीला आग लागली। अचानक लागली की अचानक लागली? बरं, काही कोणाला काही जीवितहानी वगैरे काही झालं नाही? कोणाला काही नुकसान झालं नाही? सगळेजण सुखरूप आहे। बरं, हे कळलं किंवा तुम्हाला की जेव्हा आग लागली होती तेव्हा? बस आता म्हणजे आता आम्ही पूल पुलावून आता निघत नाही, तसं झुपट निघाला तसंच आम्ही बाहेर निघालो। बरं, ड्रायव्हर वगैरे? ड्रायव्हर सही सलामत आहे। बरोबर आहे, आता गाडीचं नुकसान झालं। गाडी तुमच्या मालकी हक्काची नव्हती? नाही, गाडी तुम्ही किरायाने केलेली होती? किरायाने केली आहे। ते गाडी आहे फुल वकिलाची गाडी आहे, गिलाजी नगर मध्ये राहते। आजीबाई तुमच्या सोबत आहे का? आई आहे माझी। तुमच्या आई आहे?